निमशिरगाव मध्ये शौर्य गॅसच्या वतीने उज्ज्वला दिन साजरा. गॅसच्या वापरासंबंधी माहिती, शेकडो महिलांनी लावली हजेरी. ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत निमशिरगाव येथे शौर्य गॅस एजन्सीच्या वतीने उज्ज्वला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना गॅसच्या संबंधी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले. निमशिरगावच्या झेंडा चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शौर्य गॅसचे डायरेक्टर विशाल पाटील यांनी उपस्थित महिलांना उज्ज्वला योजनेची माहिती दिली. या योजनेनुसार प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन आणि वापरासंबंधी माहिती दिली जाते. कार्यक्रमात महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांना अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन करण्यात आले. चुलीमुळे निघणारा धूर आरोग्यास हानिकारक असतो. धुरामुळे कॅन्सर सारखे आजार होतात, त्यामुळे गॅसचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगून जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना डिजिटल स्क्रीन फलकावर ही माहिती देण्यात आली. सर्वांच्या समोर गॅस कसा जोडायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी लाभार्थी कुटुंबांना गॅस कनेक्शनही वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, शौर्य गॅसचे डायरेक्टर विशाल पाटील, कुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवडे, नीता ठोंके, सविता मोहिते, सुरेखा पाटील, अक्काताई सुतार, शकील अत्तार, ग्रामविकास अधिकारी पी सी हनवंते, अशोक ठोंके, कुमार ठोंके यांच्यासह शौर्य गॅसचे कर्मचारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकरे न्यूज साठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. आज प्रधानमंत्री उज्ज्वला पंचायतच्या निमित्ताने 20 एप्रिल 2018 रोजी आपण निमशिरगाव गावात ही उज्ज्वला पंचायत घेतली होती. केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक घरात, प्रत्येक गरीब कुटुंबात आपल्याला गॅस कनेक्शन द्यायचं आहे. प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आल्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या कुटुंबाचा धुरापासून जे आहेत आपण त्यांना परावृत्त करायचं आहे. धूर हा शरीरासाठी खूप हानिकारक असतो, त्यामुळे कॅन्सरसारखा हानिकारक रोग होऊ शकतो आणि प्रधानमंत्री स्वतः ह्यासाठी प्रयत्नशील आहे. कार्यक्रमात आपण प्रत्येक कुटुंबांना उज्ज्वला योजनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. प्रत्येक घराघरात आपण गॅस कनेक्शन देऊन ग्रामपंचायतीने स्मोक फ्री विलेज म्हणून घोषित करायचं होतं, ही त्यांना संकल्पना सांगितलेली आहे. बरोबर, ह्या कार्यक्रमात आपण प्रत्येक घरात सुरक्षित प्रमाणात कसं आपण एल पी जीचा वापर करायचा ही डिटेलमध्ये माहिती दिलेली होती आणि ह्या छोट्या छोट्या उपायांचा वापर करून आपण मोठा होणारा अपघात टाळू शकतो आणि कुटुंबाच्या आणि आपल्या सुरक्षेसाठी आपण ह्या बारीक गोष्टींचा नेहमी विचार करायला ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत.